मंचर तालुका आंबेगाव येथील नालंदा शाळेजवळ खानवस्ती येथे 2 डिसेंबर रोजी दुपारी 2 सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत निलेश आत्माराम बांगर राहणार पिंपळगाव तालुका आंबेगाव वय 30 हा तरुण ठार झाला. ही धडक झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक वाहन घेऊन फरार झाला असून मंचर पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र हिले, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ वाफगावकर हे करत आहेत. सदर घटनेने पिंपळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ब्युरो चीफ जयेश शहा, शून्य प्राईम, मंचर. शून्य प्राईम टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.